नमस्कार, मी स्वाती पवार, आईची शिदुरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही गावाकडे निघालेलो आहोत, त्यामुळे मी आज रेसिपी केलेली नाही आणि अपलोडही केलेली नाही. आणि कळंब ते चौसाळा, चौसाळा हे आमचं गाव, आम्ही कळंबला असतो. कळंब ते चौसाळा हे अंतर 15 किलोमीटर आहे. आणि वेदांत सायकलवर निघालेला आहे. आम्ही 2-व्हीलरवर आहोत आणि वेदांत सायकलवर चलवतोय. आणि त्याने सिद्धांतला वाटाने सायकल दिलेली नाही, त्याने एकट्याने ते सायकल तिथपर्यंत चालवली. त्याला रेकॉर्ड करायचं होतं कळंब ते चौसाळा 15 किलोमीटर अंतर वेदांतने एकट्याने पार केलं म्हणून. इथे वेदांत थोडासा थकलेला आहे, थोडासा चढ होता. आणि आम्ही त्याला म्हणतोय तू दादूकडं सायकल दे, दादूकडं सायकल दे, पण त्याला काही त्याच्याकडं सायकल द्यायची नाही. त्याने नाही दिली त्याला सायकल आणि त्यानंच चालवतोय. आम्ही थकलो का त्याला विचारलं की त्यानं फास्ट चालवतो, तो सायकल व्यवस्थित चालवतो, मागे पुढे बघतो, गाड्या वगैरे आल्या की पुढे कडेला घेतो. त्यामुळे त्याची काळजी वाटली नाही आम्हाला सायकल चालवते वेळेस. आणि आमची गाडी पण त्याच्या एकदम सोबतच होती. आम्ही त्याला त्याच्या जवळच होतो. तयार आहे रस. सिद्धांत, वेदांत आणि आम्ही सगळे रस पितोय. पण वेदांतला त्याने पटकन रस पिला आणि त्याला आमच्या अगोदर घरी पोहोचायचं होतं. आणि त्याने लगेच निघाला, त्याला बाबांना सरप्राईज द्यायचं होतं. आम्ही आलो तर त्याच्या बाबांना माहिती नव्हतं तो येतोय म्हणून. गाड्या येतात बघा साईडला की. आम्ही आमचा रस पिणं होईपर्यंत त्याने तर गेला. पण मग आम्ही त्याच्या पाठीमाग गेलो आणि सिद्धांताला बोलतोय मला सायकल दे, सायकल दे, पण त्याने काही सिद्धांतला शेवटपर्यंत सायकल दिलीच नाही. आमचं घर आलं, आम्ही शेतातच राहतो आणि वेदांतने त्याचं रेकॉर्ड पूर्ण केलं 15 किलोमीटर अंतर.